शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये संगम पवार कुटुंबामध्ये। मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना सॉरी, गेले 2-3 दिवस आपले ब्लॉग काही आले नाहीत। डेली ब्लॉग आपले टाकत असतो मी, पण शेवटी व्हायरलचं जे खोकल्याचं सगळ्यांनाच आहे, मला कसं चुकणार आहे। थोडं सर्दी खोकल्यामुळे खूप त्रास झाला होता, डॉक्टरचा औषध आणि सगळं झालं। म्हणजे पौर्णिमेचं तुम्ही ब्लॉग पाहिलं, त्या दिवसापासून आतापर्यंत तब्येत खराबच होती। चलो ठीक आहे, आता जरा बरं आहे। त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं पण शेवटच्या ब्लॉगमध्ये सगळं आलबेलं आहे, पण नंतर परत संध्याकाळी खूप त्रास झाला असं, आता जरा बरं वाटतंय म्हणून हा ब्लॉग आपण बनवतोय। तर आजची सुरुवात तर चांगली झाली। आज आपण एक रेसिपी पण पाहणार आहोत, दाल पालक। तर ती कशी करायची काय तेही पुन्हा ह्या आपल्या ब्लॉगमध्ये असेलच। तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू राहा। आणि हो, नेहमी सांगतो तुम्हाला तसंच, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचो नका, बेल आयकॉन नक्की दाबा। आणि हो, सगळ्यांना शेअर करत जा, म्हणजे सगळेजण आपला व्हिडिओ पाहतील। चलो व्हिडिओ आपण साहित्य घेतलंय, पालक आहे, शिवाय जसं तुम्हाला बोललो त्याप्रमाणे दाल पालक मध्ये डाळ येणारच। ही तुरडाळ आहे, किती आई? एक वाटी तुरडाळ। आणि ही आपली वाट्या म्हणजे भरपूर आहेत, दोन वाट्या चिरला तर दोन वाट्या होईल। अच्छा, चिरल्यावर दोन वाट्या होईल। आणि त्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतलाय, कांदा एक घेतलाय, दोन मिरच्या, कसुरी मेथी, हळद, आणि काय लाल तिखट टाकायचा एक चमचा, बर मसाला। आता हे सगळं साहित्य आहे ना, आपण ह्या कुकरमध्ये सगळं एकत्र शिजत टाकणार आहोत। त्यात शिवाय आपण ऍड करणार आहोत अजून थोडं, एक चमचा लाल तिखट, आणि आपल्या नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो असं हिंग। चलो आता आई ऍड करते, आपण बघूया। आता डाळ टाकलेली आहे, चलो पुढे बघूया आपण। डाळीनंतर आपण पालक टाकलेली, पालक बघू शकता तुम्ही कापलेली नाहीये। आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि हळद ते पण ऍड करू आपण, जे घेतलेली आहे ती। दोन मिरच्या ऍड केल्या, त्या ज्या आपण घेतल्या होत्या अख्ख्याच्या अख्ख्या, आणि कांदा, आणि आता हा टोमॅटो जो आपण घेतला होता एक एक तो ऍड केलाय। आता आपण हिंग ऍड करूया, एक हिंग टाकलेला एक चमचा अंदाजे, एक चमचा आपला घरगुती मसाला जो आपण बनवलेला आहे, मालवणी मसाला, थोडी ऍडिशनल जिरा पावडर ही टाकते, आता सॉरी धना पावडर, त्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकायचं आहे। बघा आईने पाणी ऍड केलं, आणि मग शिजत ठेवायचं, शिटी काढायची का? दोन तीन शिट्या काढायच्या, नंतर मग तुम्हाला दाखवतो वगार देणार प्रकार आहे, तो आई कशी वरून देते ते बघूया। पुढे प्रोसेस मध्ये कंटिन्यू राहा। तर अशी आपली बनणार आहे दाल पालक। मग अशी तिसरी शिडी झाली होती, आता ही पाचवी शिडी होणार आहे। आपण चौथी घेतलेली नाही, आणि पाच शिट्या झाल्या, गॅस कमी केला होता मी तिसऱ्या शिटीनंतर। पाचवी शिटी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि शेजारी कुकर दिसतोय ना, आपण कुकरवर जाई जेवण करतो, आपण आता गॅस बंद करूया। कुकरमुळे दोन फायदे होतात मित्रांनो, एक तर जेवण फटाफट होतं, आणि शिवाय तुमचा गॅसही खूप वाचतो, कमी लागतो। चलो पुढे रेसिपी तुम्हाला दाखवतो मी, अजून पुढची प्रोसेस। मित्रांनो, चक्कीवर आलो होतो दळण्यासाठी, बघू शकताय अचानक पाऊस सुरू झालाय। पाऊस नव्हता म्हणून मी बाईक आणली होती, आपण मोटरसायकल लावली आहे, दाखवतो तुम्हाला तिकडे लांब, त्या तिकडे मग दिसत असेल जनरेटर आहे, त्याच्या पलीकडे जाईच्या पण पलीकडे आपली बाईक आहे, किती लांब आहे तुम्ही बघू शकता। आणि मी वेडिंगमध्ये आलो आहे ह्या साईडला, बघू शकता इथे, आणि पावसाने लावलेली आहे सुरुवात। परिसर बघू शकता तुम्ही, खूप छान आहे। आणि बरोबर बॅक साईडला ती जी पाटी बिल्डिंग दिसते ब्लू कलरली, ते आहे सिनेराज थिएटर, म्हणजे पहिलं सिनेराज होतं, आता मिराज सिनेमा झाला आहे। अचानक भयानक आलेला पाऊस,
अर्धा पाऊण तास झालाय पण पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. हे आपण चक्कीवरतीच बसलेलो आहे. पाऊस बघू शकता खूप छान प्रकारे पडतोय. दिसत असतील तुम्हाला आकाश निरभ्र आहे पण पाऊस आहे. फायनली घरी पोचलो आहे. तुम्ही बाईक बघू शकता पूर्ण भिजली आहे. गळ आणलेलं आहे मग दाखवतो. पाऊस थोडासा बारीक बारीक झाला आहे. पटकन निघून आलो. किला नेलं नव्हतं म्हणून भिजाल तर. फायनली पोचलो आहे. चल आता घरी जाऊया. कुकरचं झाल्यानंतर थोड्या वेळाने मग आपल्याला तुम्ही बघू शकता आई स्मॅश करते. आता ती पूर्ण आपण पानं तशीच टाकली होती त्यामुळे त्यात स्मॅश करून घेते. तुम्हाला दाखवतो कसं काय ते पुढे. एक साईडला सोबत आई जे आपलं फोडणीचं भांडं असतं त्याच्यामध्ये मगरतींसाठी तेल आणि जिरा आणि काय काय टाकलंस काय नाही. अच्छा त्यात लसूण कडी पत्ता ऍड करणार आहे. हे सगळं शिजून झाल्यानंतर कुकर शिट्या झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही खूप छान असं स्मॅश करून घेतलं आहे. जे आपल्या पावभाजीसाठी आपण वापरतो तो स्मॅशर आपला आहे. आणि आता चवीनुसार ते मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण आधी नव्हतं टाकलेलं ते छान असे आता वगार भरून आई देणार. आणि हवं तर मीठ टाकल्यामुळे थोडंशी अजून एक उकळ घेईल. टाकून लगेच झाकून ठेवायचंय. त्याची वाफ जायला नको म्हणून वगैरे दिलं पटकन झाकून घ्यायचंय. अशा प्रकारे आपलं डाळ पालक तयार झालंय. तुमच्यावर आहे. तुम्हाला जर अजून पाणी पाहिजे तर त्यात तुम्ही थोडी शांतता आली असेल मित्रांनो कारण चिमणी बंद झालेली आहे. त्यात तुम्हाला सांगत होतो मी आता की जर तुम्हाला अजून पाणी पाहिजे तर तुम्ही त्यात पाणी ऍड करू शकता. प्रत्येकाच्या प्रमाणे आता आम्ही तिघ जण आहे त्यामुळे आम्हाला तिघांना भरपूर आहे. त्याच्यामुळे एवढं केलं आणि ही आपली आहे आता डाळ पालक तयार. संपूर्ण रेसिपी तुम्ही बघितली आहे. नक्की अशीच पद्धतीने करून बघा घरी आणि मला देखील कमेंट मध्ये कळवा. मित्रांनो हा व्हिडिओ इतकाच होता. आपला एक थोडस बाहेर गेलो तो दळणारा तुम्ही पाहिलं नेमका पाऊस. मला वाटलं थांबलाय पाऊस पण काय पाऊस काय थांबत नाही मध्ये मध्ये येतोच आहे असं त्याचे दिवस आहेत. पण पडतोय आणि थांबतोय नशीब आहे की रिटर्न येताना तरी मी दळण घेऊन आलो तेव्हा बारीक बारीक होताच. असो तुम्ही व्हिडिओ पाहिलं तुम्हाला ही पालकची दाल पालक ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून कळवा. आणि ज्या पद्धतीने आईने केली आहे तशा पद्धतीने वगार देऊन करून पहा एकदा. तुम्हाला नक्की आवडेल आणि मला पण कळवा कसे झाले ते. आईचं कुकरचं शिट्या अजून वाजतायतच. असं हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो नेहमीच आपलं चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून असू नका बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो ह्याच्या पुढे आता मी बघू थोडीशी तब्येत बरी वाटते रेग्युलर येतील कदाचित एक दिवस आड करून व्हिडिओ येईल पण व्हिडिओ नक्की येईल. 8 दिवस गेले खूपच त्रास चालू होता. पंढरपूरचं थोडं क्षीण होतं प्रवासाचं कारण खूपच चालायला लागलं तिकडे गर्दीमध्ये. कमीत कमी मला वाटतं एका दिवसाला आपण 13 ते 14 किलोमीटर चाललो आणि बरं प्रवास. त्याच्यामुळे जो थकवा आला आणि मग हवामानाचा बदल त्याच्यामुळे हे सर्दी खोकल्याचं व्हायरल आहे. आज सगळीकडे साथीचं पसरलेलं आहे तेच झालं होतं. आता आपण रिकवर झालोय. थोडं थोडं मधून टसका खोकला येतोच आहे असं पण थोडं बरं वाटतंय. चलो भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय भवानी जय शिवराणी. हो तुम्ही पण काळजी घ्या. गरम पाणी घ्या थोडं स्टीम आणि चालू ठेवा. काढे पुन्हा चालू करा. सॉरी हे असं चालूच आहे. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय काय.